नमस्कार मित्रांनो, जोपा क्यू अँड ट्रॅव्हल ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण आलो आहे स्वदेशी हात हँडलूम अँड हँडक्राफ्ट एक्झिबिशन स्टार्टिंग फ्रॉम 14 मार्च टू 10 एप्रिल, फ्रॉम टाइम इज 11 AM टू 9 PM। सो यू कॅन सी द बोर्ड बिहाइंड। तर आता आपण आज जातो आहोत, तर मी तुम्हाला दाखवतो। तर नाव एकदम साजेसं आहे, कारण इथे जे सगळ्या वस्तू बनवलेल्या आहे ते हातापासून बनवलेल्या आहे, आणि तसंच ह्याला नाव दिलेलं आहे। आणि हे 10 एप्रिलपर्यंत आहे, तर तुम्ही सगळ्यांनी येऊन याचा आस्वाद घ्या। तर तुम्हालाही इथे भरपूर वस्तू अशा बघायला भेटतील। एंट्री फीस आहे? नाही, मीटिंग आहे ना मोबाईल। हां, तर आपण इथे पाहू शकता सगळीकडे इथे असं पॉटरी आयटम्स आहे, विच इज मेड ऑफ मड आणि क्ले। तर इथे खूप सारे असे पॉट्स आहेत। तर मडके आहे विथ ग्लास, हे खूप सुंदर वाटतं। परत बुद्धाचे सुद्धा पॉट आयटम्स आहे। तर बाब, हे कुकिंग वेअर पण आहे त्यांच्याकडे। तर ह्यांची काय स्टार्टिंग रेंज आहे? ओके, आणि ते मोठं वालं 750। ओके, आणखी काय काय नवीन नवीन आयटम्स आहेत तुमच्याकडे? हे काय आहेत? ओके, डिफ्युजरसाठी। तर आपण इथे बघू शकता डिफ्युजर्स वगैरे पण आहेत त्यांच्याकडे। आता आपण आज जातोच आहे, तर आपण सगळं कवर करूया आणि आपण बघूया आता काय काय आहे त्यांच्याकडे। तर तुम्ही या साईडला पाहू शकता सगळे क्रॉकरी आयटम्स आहे, विच इज फॉर प्लांट्स। तर प्लांट्ससाठी इथे छान छान असे पॉट्स आहेत, तुम्ही बघू शकता। कुत्र्याच्या शेपचे आहेत, टर्टल्सवाले आहेत, परत मोठे पण पॉट्स आहेत तिकडे। ह्याच्यात पण एलिफंट शेप आहे इथे, खूप सुंदर वाटतं। डक शेपचे पण पॉट्स आहेत, तर आपण घरात प्लांट्स लावण्यासाठी इथे यूज करू शकतो। इथे असे वाज टाईपमध्ये पण आहेत डिझायनर। ते कप सेट्स पण आहेत, ते युनिक असे कप सेट्स आहे, मस्त डिझाईन काढली याच्यावर। विचार कसं आहे, ते छान वाटतं, येल्लो आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशन मस्त वाटतं। शूजच्या आकाराचे सुद्धा पॉट्स आहेत। ₹300 का 6 और ऊपर वाला हाँ 100 का 1 है। और ये जो पॉट्स है, ये डक वाला यहाँ का। वाव, हे छान आहे, सॉल्ट आणि पेपर ठेवायसाठी। ते विंचेम पण आहेत बघ तिकडे। हे खूप असं सुंदर असं आऊल शेपचं पॉट आहे। बघू शकता मोठे पॉट्स आहेत, छोटे पॉट्स आहेत, डिझायनर पॉट्स आहेत। तर इकडे ट्रेज आहेत, पॉट्स आहे, हे खूप छान वाटते पॉट्स। वाव, ह्याचा आकार पण छान आहे, बघू शकता मस्त असं सर्विंग बोल टाईप आहे हे। तर सर्व करण्यासाठी आपण हे पॉट यूज करू शकतो। डिशेस आहेत वेगळ्या आकाराच्या इकडे। कुठलं वाला? किती? 200 रुपीज। ह्याचं डिझाईन आणि कलर छान दिलाय ना, मस्त वाटतं। सॉल्ट पेपर ठेवण्यासाठी वगैरे हे पण छान वाटत। इसका क्या प्राइस है भैया? साढ़े छः सौ। और ये वाला जो कढ़ाई और इसके साथ है? साढ़े तीन सौ। अब इतने मसाले सा पन बॉक्स है, ये कैसा है? ये मसाले वाला जो बॉक्स है, तो ये फिक्स रेट है आपका क्या? बार्गेन भी होता है, कम हो सकता है। तो तुम्हें इतने पूछ सकते, छान अच्छे ट्रेज पण आहे यांनी दाखवले। वाव, हा तर खूप युनिक आहे कलर, व्हाईट आणि ब्ल्यूचं कॉम्बिनेशनमध्ये। आपण हे असं मी पाहिलं कुठे कुठे हॉटेलमध्ये सुद्धा हे आपण हँग करतो, किंवा घरातही असे हँग्स करतो हे आपण डिश वगैरे। तर हे आता ट्रेंडिंगमध्ये आहे सध्या।
किती म्हणतोय? 300 फॉर 6 चांगलं वाटतं ना असं. ते पण बास्केट टाईप मस्त आहे. बॅग उचल स्पून आणि वगैरेसाठी ना, स्पून नाईफ्स वगैरे याच्यात ठेवू शकतो. याचा रेट विचार किती आहे? 250 थोडं प्राईसच्या मनाने थोडं जास्त वाटतं ते, पण खूप युनिक आणि छान असे आयटम आहे. तर ते पण छान वाटतं आहे. चारचा सेट आहे बोलचा. याचा चार का सेट आहे बघितले का? साडेचार. त्यांच्याकडे छान असे कप्स आहेत, टीपॉट आहे. इथे तुम्ही बघू शकता वाज पण आहेत, तर मोठ्यापासून छोट्या आकारापर्यंतच्या वाज आहेत आणि युनिक पॅटर्न्स आहेत. हा शेप खूप छान वाटतो ना, ब्ल्यू आणि हा वाला मध्ये होल आहे. फ्लावर पॉट इथे, डिशेस पण आहेत. हे बघ, हे किती सुंदर वाटतं. याचा टेक्स्चर बघ, याचा टेक्स्चर छान वाटतं. तेच प्रमाणे बघू शकतो तुम्ही. हे बघ, हे वाज छान आहे ना असं दरवाजा लावायला. आणि याच्यामध्ये असे छान असे आर्टिफिशियल फ्लॉवर्स ठेवायचे. म्हणजे हे कसं ना, खूप एकदम छान असं हँग करून आपण डोरला लावू शकतो. आणि त्याच्यामध्ये असं आपण वॉल साईड त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे लावून, तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असे युनिक डिझाईनचे डिशेस आहेत. तसं हे सेट पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे, विथ बोल. परत मोठे बोल आहे, छोटे बोल आहे, छोटे डिशेस आहेत, मोठे डिशेस आहेत. आणि कलर कॉम्बिनेशन तर एकदम युनिक आणि मस्त दिलं आहे यांनी. तर इथे बघू शकतो खूप असं मोठं एक्झिबिशन भरलं आहे यांनी पॉटचं. आणि यांच्याकडे छान असं मटेरियल आहे आणि युनिक आयटम आहे. तर हे पण बघा, डिशचं सेट आहे. वाव, हे मस्त काय छान पेंट केलेलं आहे. सही दिसतंय ना एकदम. याचे रेट विचारायला काय? 600 रुपीज. सही आहे, पण त्याचं ते काम जे आहे ना ते खूप युनिक आहे आणि बारीकीने केलेलं आहे. हां, सोप डिस्पेन्सर पण आपण बघू शकतो, किती सुंदर आहे. हे आपल्या जुन्या जमान्यात आपण जेव्हा यूज करायचो सॉल्ट वगैरे आणि कैऱ्या वगैरे ठेवण्यासाठी, तर या बाटल्या पण आहेत इथे. आपण कैरी खळात वगैरे घालतो ना, त्यासाठी हे यूज होतं. हे बघ, हे छान आहे हाताचं. हां, हे सोप होल्डर आहे बघा, छान आहे. इथे बघू शकता आपण माशाच्या आकाराचे, परत पानाच्या आकाराचे सुद्धा प्लेट्स आहेत. परत ड्युएल प्लेट्स आहेत इकडे. परत हे छान असे बोल्स आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता कप आणि डिशचे सेट्स पण आहेत. अच्छा, घरी जायची वेळ झाली आता. सर्विंग बोल्स आहेत. कुठे गेली तू? विचारते प्राइस तर ते होत. इथे पॉट्स आहेत वेगवेगळे डिझाईन्सचे. हे काय आहे? त्याचं शोपीस आयटम आहे. असं हँगिंग वाज आहे ते. इथे पण हँड पेंटेड डिशेस आहेत.
पाहू शकता इथे छान असे सेट्स आहेत. ये वाला जो सेट है कैसा है डिश का? एक डिश है साढ़े तीन सौ का. ये हैंड पेंटिंग है ना, इसीलिए महंगा है. तो अपन बोल गया विचार है, तो अपन का है कैसा अवेलेबल है क्या बता सकते हो कैसा है? ये 1500 का सेट है. ये 1500 का पूरा सेट है, इसपे ये पूरा हैंड पेंटेड है. तो तुम बघू शकता हैंड पेंटेड है. 1500 चा फुल सेट है ह्याच्याकडे. ह्याच्यामध्ये चार बोल्स आहे मोठ्यापासून लहान. और ये जो कप्स है ये कैसे है इंडिविजुअल? ये 350 के. एक सिंगल? एक सिंगल. और ये जो तीन का जो सेट है ये वाला 1200 का सेट है पूरा. और ये जो डिशेस है ऐसे वाले ये सिंगल अवेलेबल है? सिंगल है ना. और इसमें ऐसा भी आता ना जो वॉल पे हम लोग माउंट कर सकते हैं, तो वैसे भी आपके पास है क्या? मिल जाएगा. दिखा सकते हो आप इसे? अभी नहीं. अभी है नहीं आपके पास वॉल को माउंट करने वाले? और ये वाले जो जार्स है ये कैसे है? ये सेट ये 1250 का सेट. ये 1250 का पूरा सेट है. और ये वाले ये 450 का. ओके अपन सामने सॉसन का मटेरियल थोड़ा ही है, पर एक्चुअली इनसे डिजाइन वगैरह खूब छान है, पर प्राइस थोड़े हाई है, जैसे रीजनेबल नहीं वाटा था बाहर वैसे. ये पण छान है काय बोला. तर इथे तुम्ही बघू शकता असे डोरला लावण्यासाठी हँगिंग बेल्स आहेत अवेलेबल. परत हे बघा सोप डिस्पेन्सर आहे, छान असं पेंट केलं आहे त्याला. ते सॉल्ट आणि पेपरचं आहे गेस. कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे. विचार हा कसं आहे? 350 नाही आहे. हे पण स्पून्स तुम्ही बघू शकता, छान असे पेंटेड आहे आणि मस्त आहे सर्विंगसाठी. मला इथे मोठ्यापासून छोटे वाज आहे, युनिक पॅटर्न्स पण आहे त्यांच्याकडे. ते डिफ्युजर्स पण आहे यांच्याकडे. तर ह्याच्यामध्ये आपण फ्रेग्रन्स टाकत असतो आणि खालनं इलेक्ट्रिकवर आपल्याला ह्याच्यावर एसेन्स येतो. तर इथे खूप सारे असे स्टॉल्स आहे सारीज वगैरे जे आहेत. तर आता आपण जातोय साडीच्या स्टॉलवर. सो आहे त्रिपुरा हँडलूम्स. आप किधर से हो बेसिकली? त्रिपुरा से सर. त्रिपुरा से हो? और ये क्या मटेरियल है आपका? हँडलूम साड़ी है, कॉटन है, लिनन है, सिल्क है. ओके, तो तुम बघू शकता कॉटन साड़ी है. सर यांच्या डिझायनर साडीज पण आहेत. हे सगळं सब हँड प्रिंटेड आहे. हीरो आप कब कितना बोला इसका? 1250 तक आप लास्ट दोगे इसको. तो यांच्याकडे बघा तुम्ही व्हरायटी ऑफ साडीज आहे आणि हे सगळे यांचे हँड प्रिंटेड हँड क्राफ्टेड आहेत. हे सगळ्या सगळ्या हँडलूम शिफॉन्स. ये कौन सा है? ये लेनन साडी है. ओके सही लग रहा है, सही लग रहा है. उसका क्या कॉस्ट है? हाँ 2500. तुम्ही इथे बघू शकता वेगळे वेगळे डिझाईन आहेत. ओके ह्याला म्हणतात आसामी सॉफ्ट सिल्क. हे थोडं पटोला टाईप दिसतं पण एकदम सॉफ्ट आहे, रिंकल फ्री आहे. पण बघू शकता तुम्ही मस्त आहे आणि एकदम सॉफ्ट आणि छोटी घडी होणारी साडी आहे. 1500 का है, डिस्काउंट करके 1250 तक. ब्लैक वाली पण छोड़ दो, ब्लैक वाला दिखाओ. वो येलो को टच हो गया ना,
सिल्क है। ये कैसे है? 5500। वाओ, पर वाओ, ये क्या वर्क है? हैंड वीविंग है पूरा सारे का सारा। ओके, ये कौन सा सिल्क है? असम सिल्क में है ये। हाँ सही है, ये डिजाइन से ये कश्मीरी डिजाइन बोलते हैं। हाँ, तो ह्याच्यावर तुम्ही बघू शकता कश्मीरी डिझाईन केले, खूप छान असं काम आहे ह्याच्यावर। हे पण छान वाटतं, ह्याच्यावर वुलन ट्रेडनी केलेलं आहे काम। हे सगळे वुलन ट्रेडनी केलेले काम आहे यांच्या साड्यांवर, तर त्यांना असे गोंडे वगैरे लावले असे छान। ती ग्रे खालची चांगली वाटते। ह्याला पाहू शकता असं छान कटवर्क केलेलं आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे, असं छान असं गोल्डन साडी आहे। तू बघू शकता छान असे डिझाईन आहेत, गिटार ड्रम वगैरे। ती ब्लॅक पण छान वाटते, बट पुढची लाईटी लावलेल्या आहेत त्यांनी, तुम्ही पाहू शकता छान असं वर्क केलेलं आहे। असं छान शॉल टाईप साडी आहे ही। हां, पुढे बघा, तर इथे खूप असं वेगळ्या वेगळ्या व्हरायटी तुम्ही बघू शकता। इथे ड्रेस आयटम्स पण आहेत, इथे ज्वेलरी पण आहेत, गंधली हे बघ युनिक आहे काहीतरी। सो हे ओडुसावरनं आलेले आहेत, ओडिसा टाइप ट्रेडिशनल ज्वेलरी आहे यांची। कडे सुंदर वाटत आहे। हे काहीतरी युनिक वाटतंय त्यांचं ट्रेडिशनल ओडिसा वेस्ट, ते डोक्यात घालायचं। हे मस्त आहे बघ, इयरिंग्स आहेत डिफरंट डिफरंट पॅटर्न्सचे, ते स्टोन इयरिंग्स आहेत। छान वाटतं ना रेड, बघू शकता सेट सुद्धा आहे त्यांच्याकडे। इथे हे यांचं साड्यांचं स्टॉल आहे। ये क्या फैब्रिक है आपका? कॉटन में है सर, ये इकत में है, सिल्क में है, ये प्योर हैंड वीविंग का है। ये कैसा इकत मटेरियल आपके पास? ये 850 रुपया मीटर है। 850 मीटर है, ये हैंड पेंटिंग वाला आएगा, ये हैंड पेंटेड है। रेडी साड़ी है उसमें? साड़ी नहीं, इकत का साड़ी है, कलमकारी। ये साड़ी है या मटेरियल है? ये फैब्रिक है। तो तुम बघू शकता इथे सगळे वेगवेगळे हैंड पेंटेड केलेले फैब्रिक्स आहेत। ये कॉटन में 300, ये 300 मीटर है। ए बा हा पण छान वाटतं, तर हे आपण कुर्ता वगैरे शिवण्यासाठी यूज करू शकतो। 300 पर मीटर है। हा बा हा सुरेख वाटतं, पॅटर्न खूप युनिक वाटतं। और ये क्या मटेरियल है? प्लेन में आएगा, कॉटन ही, प्लेन कॉटन है। तो यांच्याकडे साडीज वगैरे पण आहे, दुपट्टा है, साड़ी दुपट्टा है। वो सामने जो पैटर्न है वो क्या है, जहाँ पे वो बुद्ध कौन सा है? ये वाला हैंड पेंटिंग आएगा। हैंड पेंटिंग, मटेरियल क्या है? टसर सिल्क, टसर सिल्क है। मला हे इकत वाला बघायचं, त्याच्यामध्ये कलर बघ ना, पण रेट वाईज 850 खूप जास्त म्हणतोय। हा बा हा कलर खूप सुंदर वाटतो कुर्ता। तर इथे पण तुम्ही पाहू शकता ड्रेसेस आहेत वेगळे वेगळे मटेरियल आणि पॅटर्न्समध्ये।
कौन से? ये शॉल्स है दोटो। अब हा पण चांगला वाटतोय। तुम्ही इथे बघू शकता सगळे ड्रेस आहेत, कुर्तीज आहेत त्यांच्याकडे। सगळे कॉटन मध्ये आहेत। ये क्या पैटर्न है? लॉन्ग है, शॉर्ट है। ओके, पर ये कहाँ से हुआ बेसिकली? गुजरात। गुजरात से आया, तो ये उधर का स्पेशल है या कैसे? उधर का स्पेशल है, ये सब ब्लॉक प्रिंट है। ओके, से ब्लॉक प्रिंट, ये सब हैंड प्रिंटेड है। ओके, हैंड ब्लॉक प्रिंटेड है। ये ब्लॉक जो होते हैं, ब्लॉक बना के। ओके, तो द लाइक स्टैम्प जो आप डालते हो उसको बोलते हो? ओके, तो ये स्टैंपिंग करके वो किया, उसको ब्लॉक प्रिंट कहते हो आप लोग? तो बघू शकता हे तुम्ही, ब्लॉक प्रिंट केलेले कुर्तीज आहेत त्यांच्याकडे, कलर खूप छान आहेत। काय म्हणताय? नॅचरल कलर्स असतात, नॅचरल कलर्स पासून बनवलेलं आहे ना हे। कोण बघा पुढे, तर इथे पाहू शकता तुम्ही छान असे वुडन पासून बनवलेले लॅम्प्स आहेत किंवा शोपीस आयटम्स आहेत। तर इथे बरेचसे स्टॉल्स आहेत, तर इथे किड्स वेअर पण आहेत। $250 per meter। तर इथे आपण बघू शकतो 250 per meter इकत आहे। फिक्स रेट या कम होगा? रिजनेबल प्राइस है, 300 का सेलिंग जाता है, लेकिन आज 250 के हिसाब से मैं सेल। सर अपनी साड़ी है? नहीं, कट में साड़ी नहीं, दो पीस है हमारे। बोलिए तो बघू शकता तुम्ही थोड़े खूप असे मट इकत साड़ी पण आहे, छान असा ब्लैक आणि गोल्डन कलर कॉम्बिनेशन मध्ये। खूप असं सॉफ्ट मटेरियल आहे, तुम्ही बघू शकता। ये इकत में आप दिखा सकते हो और कलर्स? नहीं नहीं, ये नीचे वाले फैब्रिक में। ये आप कुर्ते के लिए यूज कर सकते हैं ना? अब हाँ, एक थोड़ा डार्क कलर है कुछ, और ऑरेंज वगैरह ऐसे नहीं, पिंक है मतलब। हाँ बोल रहा हूँ, ये निकालो, ये भी दिखाओ, दो ये दो कल दिखाओ। कुर्ते के लिए कितना लगेगा आपके लिए? 2.5 meter लगेगा। 2.5 meter लगेगा, 2 meter या 2.75 meters? 2.5 काफ़ी हो जाएगा लगता है, लॉन्ग नहीं सिलाना ज़्यादा। 3-4 sleeves में 2.5 meter लगता है लेडीज़ के लिए। ओके, कुर्ते का जो स्लीव्स रहता है वो फुल रहता है। फुल रहता है, स्लीव्स नहीं रहेगा? हाँ बराबर, नहीं लॉन्ग रहेगा, लॉन्ग स्लीव्स में बना रहे हैं। 2.5 meter शॉर्ट कुर्ती के लिए लॉन्ग? नहीं, ये आपका यहाँ पर कितना? अच्छा, और शॉर्ट का सिलाना है तो? शॉर्ट के लिए आपका 2 meter में या 2.25 meter, हाफ हाफ स्लीव्स रहता है, 2.25 meter में। अच्छा, तो इसमें क्या कम करोगे? ये इसका 625 का होगा, अगर आप कम करने के लिए बोल रहे हैं तो 25 करके 600 डॉलर। पण छान वाटत, और हे फैब्रिक चांगलं होतं पण तो प्राइस कमी नाही करत आहे। हे सेम पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे। हे आपला काय काय पॅटर्न आहे? कलकत्ता हँडलूम साडी। कलकत्ता हँडलूम साडीज आहे त्यांच्याकडे। हे छान वाटते जरा, ती प्रिंट बघ। ये क्या प्रिंट है? काता स्टिच। काता स्टिच है,
खूप सुंदर असं स्टिच केलेलं आहे याच्यावर आणि बारीक काम आहे. ही 2900 क्या पैटर्न में आपका स्टार्टिंग रेंज? 1000 से ये जो है 1000 का 1300 का है. कलर कॉम्बिनेशन छान है. और कलकत्ता कॉटन पैटर्न ये कितने के है? 1050 ये प्योर कलकत्ता कॉटन है. कॉटन प्योर हाथ से बनते हैं. छान वाटते हैं. चांगला इंग्लिश कलर आहे. मला ते केरला वाला घ्यायचं आहे. यांच्याकडे शॉल्स आहेत आय गेस. यांचं काय असेल? ये आपका क्या बनारसी पॅटर्न आहे? हा कलर छान वाटतो. बनारसी साडी बघू शकता. बनारसी पॅटर्न अवेलेबल आहे त्यांच्याकडे. बनारस से आयो? जी. तो आपका स्पेशल में कौन सा है? स्पेशल में हमारे पास देखो मूंगा सिल्क आता है जो बनारस का स्पेशल होता है. दिखा सकते हो? कतान सिल्क है, जामेवार है, बनारस का स्पेशल आता है. हाँ वो दिखा सकते हो? तो तुम्ही ते बघू शकता. येलो आणि पिंक जे आहे ते खूप सुंदर वाटते. बनारसी स्पेशल में आता है. ही बनारसी स्पेशल आहे त्यांची. बनारस ऐसी साड़ी की वजह से फेमस हुआ है. वाव मस्त फूल असं गोल्डन नी भरलेली आहे. 26,000 रुपये. कशी साडी आहे? छान असं वर्क केलेलं आहे. हा प्युअर बनारसी शालू आहे. हॅलो प्युअर मॅम, जरी भी इसकी प्युअर आहे और इसमें जो सिल्क लगा है वो भी प्युअर है. पूरा 100% सिल्क आएगा इसमें. 0% भी मिक्स नहीं आता है. ये ड्रेस मटेरियल बोल रहे हैं? हाँ वो सब ड्रेस मटेरियल. ये पैटर्न? हाँ ये पैटर्न है. पैटर्न ड्रेस मटेरियल में भी बहुत सारे हैं मैडम. वो सामने जो है वो येलो वाला पैटर्न निकाला है. हाँ हाँ वो क्या पैटर्न है? मर्सराइज्ड कॉटन आता है. उसका क्या कॉस्ट है? 3200. और ये जो फ्लोरल पैटर्न में है ऑफ वाइट ये वाला, हाँ वो टिश्यू आता है बनारस. टिश्यू बनारस से? हाँ. उसका क्या कॉस्ट है? वो वास्कट आता है. वास्कट टिश्यू उसको बोलते हैं. ओके. वो आता है 7500. 7500 वास्कट टिश्यू. तो तुम्ही बघू शकता. कॉस्ट पण आम्ही इथे तुम्हाला सांगितली आहे. हा शालू तर एक नंबर होता आणि कॉस्ट पण त्याची मस्तच आहे. 26,000. ये 26,000 फिक्स कॉस्ट है आपका कि कम होगा? ये सब प्योर की साड़ियों में फिक्स रहता है वैसे. और बाकी साड़ियाँ आप लेते हो तो थोड़ा बहुत जो भी है होता है उसमें आप कम करोगे. तो इसमें आप कम नहीं करोगे? हाँ. प्योर में थोड़ा मार्जिन कम रहता है सर. करेक्ट. बहुत महंगी आती है. करेक्ट. तो बघू शकता यांच्याकडे खूप सारे व्हरायटीज आहेत बनारसी पॅटर्न्समध्ये आणि सिल्कमध्ये. त्यांनी तर ह्याच्यामध्ये पण वेगळं वेगळं सिल्क येतं. कुठे इथे तुम्ही बघू शकता इकडचे कुर्तीज आहेत. ये 1250 का है. ये जो 1950 का है, ये 650 का है. इस तरह का है. एकत काटे, वीविंग वर्क होता है इसमें. ये सब ब्लॉक प्रिंट्स होते हैं. पटोला पेंट में भी सब सही से अवेलेबल है. सो रेडीमेड कुर्तीज आहेत. ये ऑरेंज जो है फ्लोरल में वो कैसा है? ये वाला 650 का. 650 देखिए सर. तो शॉर्ट कुर्ता
किंवा टॉप्स पण अवेलेबल आहे त्यांच्याकडे. इसका कितना मीटर बनता है? ये 2 मीटर, 2 मीटर से थोड़ा सा कम लगता है. फिर जब साइज बड़ा हो जाए तो 2 मीटर कंप्लीट हो जाएगा. तो आप कहाँ से आए हो? कोयंबटूर से. कोयंबटूर से, तो आपका ये कोयंबटूर स्पेशल है. और क्या डिजाइन है इसमें? तो ब्लू तो छान वाटत है. तो येलो एंड पिंक मरे ना, तो ब्लू खूब छान वाटत है दोगे. तर ह्यांचं काम जे आहे ते खूप छान आहे आणि खूप क्लीन वर्क वाटतंय आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर दिलेलं आहे कमर पॅटर्न मध्ये. तुम्ही या बघू शकता, त्या टॉपची कॉस्ट आहे 450. बॉम्बे तर पॅन्ट सुद्धा आहे त्यांच्याकडे, छान असा कलेक्शन आहे. कलर कॉम्बिनेशन तर एकदम सुरेख दिले. तर मित्रांनो, इथे तुम्ही बार्गेन पण करू शकता. तर कॉस्ट वाईज थोडं कमी फार होतं आणि ह्यांच्याकडे खूप अशी व्हरायटी आहे. बघू शकता रजई पण आहेत. क्या कॉस्ट है भाई रजईयों का? हाँ, ये वाला 2500 और ये 1800 का है. ओके, तो सिंगल और डबल मरे अवेलेबल है. प्रिंट्स तो एकदम छान है. कलर बघू शकता तुम्ही. बेडशीट्स का क्या रेंज है? 1250 है. इसका क्या बोले आपने? ये ओढ़ने के लिए होता है. ओके, 1250. तो इसमें आपने क्या डाला है? कपड़ा ही है सिर्फ. ओके, पॉसिबल है तो मशीन वॉश. ओके, स्पंज नहीं है इसमें. और इसमें क्या मटेरियल? कपड़ा ही है मोटा. स्पंज वाला पहले आता था, वो फट जाता था. ओके, सो इसमें जो है वो डबल क्लॉथ में बनाया हुआ है. ओके, तर खूपच छान कलर आहे आणि हे फुल क्लॉथ आहे, तर याच्यात स्पंज किंवा कापूस नाही यूज केलं आहे. हे राजस्थानवरनं आलेले आहेत. तर ह्यांचं हे कॅमेल प्रिंट बघू शकता तुम्ही. बर्डचं प्रिंट आहे. ये कॅमेलवाला प्रिंट जो है ऊपर वो कैसा? ये वाला, ये ऊपर जो है. कितना इसका? 1250. ओके, ये ओढ़ने वाला ही है ना. और ये क्या है मटेरियल? ये बेडशीट है डबल बेड का. ओके, पर ये क्या मटेरियल में है? ये खादी हैंडलूम का होता है. हैंडलूम का है. ओके, तो ये बघू शकता तुम्ही. असे वेगवेगळे कलर्स आणि पॅटर्न त्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर खूप डिफरंट डिफरंट चादर आहे त्यांच्याकडे. बघू शकता इथे तुम्ही खूप सारे असे लेडीज कुर्तीज आणि टॉप्सचे शॉप्स आहेत सगळीकडे. परत बेडशीट्स आहेत. यांचं रद्दी नाईट्स, हे नाईट सूट्स आहेत त्यांच्याकडे. हे चिकनकारी लखनवी कुर्तीज आणि ड्रेसेस आहेत त्यांच्याकडे. नवदुर्गा कलेक्शन्समध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळ्या कोलकाता हँडलूम साडीज आहेत त्यांच्याकडे.
ये ब्लैक वाला कैसा है? 4,500। और उसके बाजू वाला? बाजू वाला 5,500। वो प्योर है बनारसी? बनारसी ये कोलकाता है, सॉरी। तो हे बघू शकता 4,500-5,500 है कोलकाता सिल्क है त्यांच्याकडे अवेलेबल। येलो नीचे ये ते पण कलर कॉम्बिनेशन खूप भारी है यांचं। इसमें का येलो वाला जो है बघू शकता तुम्ही हे यांचं। ये डबल बेड है 1,000 रुपये। ये क्या प्रिंट है भैया? ये ब्लॉक प्रिंट है, वेजिटेबल है। ओके, ये नेचुरल कलर्स है। बड़ी भी आएगी, ब्लैक कलर भी है। एक से बढ़िया मस्त। चांगले वाटते कलर कॉम्बिनेशन में खूब सुरेख है। देखो व्हाइट वाला भी और सिंगल इसमें सिंगल मिल जाएगा 5,500। डिजाइन नहीं, डिजाइन अलग रहे कपड़े। तो बघू शकता खूप अशी मोठी आहे, डबल बेड साठी एकदम परफेक्ट आहे आणि कॉस्ट पण रिजनेबल आहे 1,000। आणि एकदम सॉफ्ट आहे, तुम्ही बघू शकता अलग अलग फॅब्रिक भी है आपके पास। ओके, सिंगल बेड 500। सिंगल बेड पण आहे यांच्याकडे अवेलेबल 550 मध्ये। डबल बेड है सर, तो इसके साथ पिलो भी है? दो पिलो कवर और चद्दर। ओके, छोटे मोटे में चाहिए, छोटे में बड़ी में चाहिए। और डिजाइन लग रही है उनको, कलर पसंद आ रहा है वो डार्क कलर्स में। हां ये कैसे डार्क कलर ज्यादा है? नहीं, डार्क कलर क्वालिटी अलग। ये क्या क्वालिटी कपड़ा है? जयपुरी प्रिंट है। ओके, तो यहाँ तुम्ही बघू शकता एक वेगळी वैरायटी आहे ही फुल। कपड़ा भी जाड है, ओके, और ये थोड़ा हैवी मटेरियल है और थिक भी है अच्छा सा। इसका क्या बोले कॉस्ट आपने? 1,400। ये 1,400 रुपये का है। इसमें और भी कलर डिजाइन मिलेंगे। ओके, 1,400 च्या हिशोबाने चांगली है कारण मटेरियल जाड है, चांगल थिक मटेरियल है। और पतले में चाहिए तो पतले में भी। ओके, तो आपके बजट नुसार इंचडे चादरी अवेलेबल है? और कम होता है आपके पास कि रेट फिक्स है? इससे कम वाला देखो, ये प्रिंट जो लेनी है सब 900 वाले हैं, ये सब 900 वाले। आपके पास रेट कम होता है या फिक्स है? फिक्स है, फिक्स है। तो रेट इनका फिक्स है। ये कपड़ा एक ही है, खाली प्रिंट के ऊपर प्रिंट है। ये 900 मिलेगा, क्वालिटी एक ही है। ये सफेद वाली व्हाइट वाली जो है उसका ही साइज है। बघू शकता हे थोड़ा प्रिंट वेगळा आहे म्हणून ही थोड़ी स्वस्त आहे, ही 950 रुपये। कपड़ा ये भी है 900 रुपये। इसमें पिलो कवर है, कपड़ा भी मस्त है। अपन छान है कपड़ा। और भी कलर है। और ये पानी में डालने के बाद भरेगा? ऐसे और अपना सॉफ्ट भी हो जाएगा। ओके, और ठंडे पानी से ही धोना है इसको? ठंडे गर्म से कैसे धोना। ओके, जयपुरी प्रिंट में कोई दिक्कत नहीं वर्क मध्ये। तर आम्ही सगळेच स्टॉल नाही कवर करू शकत आहे, तर जेवढे होतात आहे आम्ही तेवढे मिनिमम स्टॉल कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा, म्हणजे तुम्हालाही अंदाज येईल जेव्हा तुम्ही इथे याल तर कुठल्या स्टॉलमध्ये जायचं आहे, कुठे काय अवेलेबल आहे। नहीं ना, तो कमी नहीं करा था ना। ये क्या मटेरियल है? ये कश्मीरी है सर। कश्मीरी मटेरियल है। ओके, ये तो बघू शकता है यांचं हे पॅटर्न। नेंटर लहान मुलांचे पण कुर्ते आहेत। साइज जो भी साइज चाहिए सब मिल जाएगा, साइज के लिए मिलती रहेगा। तर मित्रांनो, आज आपण इथे एग्जिबिशन लालो होतो, फार मजा आली आणि बघून खूप छान वाटलं। छान अशी सगळीकडे कला त्यांनी दाखवली आहे, सगळं त्यांचं जे आहे ते हँडमेड आहे आणि बघू शकता चारही बाजूंनी आपल्या मस्त स्टॉल्स लागलेले आहेत। तर आम्ही खूप सारे स्टॉल्स असे विजिट करायचा प्रयत्न केला आहे आणि कवर करायचा, तर आपण पण भरपूर सारं काही काही घेतलेलं आहे। ओके, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही मेन्शन पण केलं आहे काय काय वस्तू आम्ही घेतल्या आहेत। तर तुम्ही पण नक्की या इकडे आणि ट्राय करा,
ये आपला शिवाजी पार्कला वनिता समाजच्या बाजूलाच आहे आणि हे 10 एप्रिलपर्यंत आहे, तर तुम्ही येऊन नक्की ह्यांना प्रोत्साहन द्या, तर त्यांनाही आवडेल. आणि ह्यामध्ये ती लोकही खूप मेहनत करतात, तर त्यांची मेहनत तुम्ही दिसून येते आपल्याला, तर तुम्ही नक्की विजिट करा. थँक्यू, आणि डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल.